प्रतिनिधी श्री अरुण भोई पुणे 31 जुलै. गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोना साथीने जगभर थैमान घातलं आहे. कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरी राज्यामध्ये नवीन संकट येऊन ठेपलं आहे. झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या महिलेची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी असून तिला तसेच कुटुंबामध्ये कोणालाही काही लक्षणे नाहीत असे आरोग्य विभागातर्फे कळवण्यात आले आहे. बेलसर गावातील एका 50 वर्षाच्या महिलेस विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक 30 जुलै 2021 रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे. झिका हा आजार डेंग्यू आणि चिकनगुनिया डासाप्रमाणे एडिस इजिप्ती या डासामुळे पसरतो. याकरिता बाधित क्षेत्रामध्ये डास अळी घनता सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले असून कीटकशास्त्र सर्वेक्षण युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात लोकसहभाग घेण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत. बाधित भागातील डासोत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याची डबकी बुजवणे, वाहती करणे, योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे तसेच घरगुती साठ्यातल्या पाण्यामध्ये अळीनाशकाचा वापर करणे, बाधित भागात धुरळणी करणे इत्यादी कृतीयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.